शिरपूर येथील तहसील कार्यालयातील अव्वल कारकुनाच्या पंटरला लाच स्वीकारताना लाचलुचपत पथकाने रंगेहात पकडले, मात्र अव्वल कारकुन फरार झाला आहे. तालुक्यातील ठाणेर येथील 54 वर्षीय तक्रारदाराचा भाऊ महेंद्र शिरसाट यांची जमीन ठाणेर शिवारात आहे. ठाणेर शिवारातील गट नंबर 999 ही 53 आर क्षेत्र वडिलोपार्जित शेती शिरसाट यांची आहे. या जमिनीवर बिनशेती परवानगी मिळवण्यासाठी अर्ज केलेला होता. दरम्यान अर्जावर कार्यवाही करून तो ठाणेर तलाठीकडे पाठवण्यासाठी अव्वल कारकुन कैलास भिका कनखरे यांनी 10,000 रुपये लाचेची मागणी केली होती. यातील 8,000 रुपये तक्रारदाराकडून खासगी पंटर चंद्रसिंग भरतसिंग पवार राहणार बोराडी याला स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले. दरम्यान अव्वल कारकुन कनखरे मात्र फरार झाल्याने हाती लागला नाही. सदर कारवाई पोलीस उप अधीक्षक सुनील कुराडे, जयंत साळवे, संदीप सरग, कृष्णकांत वाडिले, संतोष हिरे, सुधीर सोनवणे, शरद काटके, कैलास जोरे, प्रकाश सोनार, प्रशांत चौधरी, भूषण खलानेकर, संदीप कदम, सुधीर मोरे यांनी केली.